नमस्कार. संविधान जे ह्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. हा भाग थोडासा मोठा असणार आहे आणि त्यामुळं ह्या भागाचे परत दोन उपविभाग आपल्याला करावे लागणार आहेत. आता आपण बघणार आहे ते म्हणजे फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाचं एक जे स्वरूप आहे हे काय काय आहे. तर पहिला मुद्दा आहे ते म्हणजे बल्कीएस्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड. तर हे जे भारतीय संविधान आहे हे प्रचंड मोठं हे संविधान झालेलं आहे. आकाराने आणि पृष्ठसंख्येप्रमाणे सुद्धा हे खूप मोठं आहे. जे संविधान जेव्हा सिद्ध केलं गेलं त्यावेळेला त्यात 395 अनुच्छेद होते. त्यात 8 शेड्यूल याचा समावेश होता. आता हळूहळू त्याच्यामध्ये वाढच होत गेलेली आहे आणि त्यामुळं जगातली जी एकदम प्रचंड मोठी संविधानं आहेत त्यापैकी एक संविधान हे भारताचं येतं. आता असं होण्याची कारणं काय? म्हणजे संविधान खूप मोठं आहे पण त्यामागं काहीतरी कारणं असू शकतात. तर पहिलं आहे ते म्हणजे आपण इतर देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्याच्यातून आपण काही गोष्टी स्वीकारल्या. ह्या एवढ्यासाठी स्वीकारलेल्या आहेत की भविष्यात एखादी अशी जागा मिळू नये की ज्या पळवाटेचा वापर करून काहीतरी लोक वेगळं करतील. एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. वायमर प्रजासत्ताक म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर राजेशाही जर्मनीला लोकशाही जर्मनीत रूपांतर करण्यासाठी जी घटना लिहिली गेली ती वायमर प्रजासत्ताक. ह्या वायमर प्रजासत्ताकात हे पण जगातलं अतिशय उत्तम संविधान होतं परंतु यातल्याच काही पाळवाटांचा आधार घेत हिटलर हा जर्मनीचा सर्व सत्ताधीश बनला होता, हुकुमशहा बनला होता. सो लोकशाही मार्गाने तो झालेला हुकुमशहा आहे. तर अशा काही घटना ह्या घडायला नकोत आणि त्यामुळं आपण खूप काळजी ही संविधान लिहिताना घेतलेली आहे. आता तुम्हाला कल्पना असेल तर आपलं जे राज्य आहे हे संघ राज्य ह्या प्रकारातलं राज्य आहे. आता हा राज्यांचा संघ की संघ राज्य, तर आपण म्हणतो त्याप्रमाणे हे संघ राज्य. परंतु राज्यांची घटना आणि संघ म्हणजे केंद्राची घटना अशी एकच घटना आहे. असं नाही की केंद्राची घटना वेगळी आणि प्रत्येक राज्याची घटना ही वेगवेगळी, तर अशातली गोष्ट नाही. राज्य आणि केंद्र ह्यासाठी एकच घटना असल्यामुळे आपली घटना स्वाभाविकरित्या मोठी झालेली आहे. आता आपण परत एकदा त्याच मुद्द्यावर जाणार आहे, थोडस घुमाफिरा के ते म्हणजे आपण अनेक गोष्टी दुसऱ्या संविधानातून स्वीकारल्या, जसं फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार, फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य, त्याच्यानंतर राज्य डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य घटनेची मार्गदर्शक तत्व, तर ह्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं आपलं संविधान मोठं झालेलं आहे. आता काही जे समस्या आहेत की जसं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय आणि ह्यानंतर ही समस्या तर सुटलेलीच नाहीये, ती म्हणजे ऑफिशियल लँग्वेज अधिकृत भाषा. इथं मी राष्ट्रभाषा असा शब्दप्रयोगच केलेला नाहीये आणि त्यामुळं अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यासाठी उपाययोजना करण्यासाठी म्हणून संविधान हे परत मोठं झालेलं आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये अधिकृत भाषा या नावाने हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा या स्वीकृत आहेत. राष्ट्रभाषा असं काही अजून आपण लिहिलेलं नाहीये. त्याच्यानंतर इन्क्लुजन ऑफ इमर्जन्सी प्रोव्हिजन. आता हे आपण सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे की आणीबाणीची गोष्ट ही आपण घटनेमध्ये घेतलेली आहे आणि हे कशासाठी, तर लोकांना सुरक्षितता देता यावी या हेतूने. यानंतर न्यायव्यवस्था, त्याच्यानंतर ज्या सेवा चालतात जसं लोकसेवा आयोग आहे किंवा अशा गोष्टी आहेत, निवडणुका आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा पण ही घटनेमध्येच नमूद केलेली आहे. त्यानंतर खूप वेळेला राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार किंवा राज्य सरकार विरुद्ध दुसरं राज्य सरकार, जसं सीमा प्रश्न आहे,
म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाची सीमा निश्चित नाही. बेळगाव कारवार निपाणी हा भाग हा महाराष्ट्राचा आहे आणि तो महाराष्ट्राला मिळावा असं महाराष्ट्र राज्याचं म्हणणं आहे. तर हा भाग कर्नाटकाला जोडला गेलेला आहे, त्यावेळेच्या म्हैसूर स्टेटला जोडला गेलेला आहे आणि तो त्यांचाच आहे असं कर्नाटकचं म्हणणं आहे. आणि ह्याबद्दलचा जो वाद आहे तो अजूनही चालू आहे. तुम्ही हवे तर एक मराठी चित्रपट बघा, खूप सुंदर मराठी चित्रपट आहे, जुन्या काळातला सिंहासन नावाचा हा चित्रपट आहे. त्याच्यामधला जो एक काय म्हणता येईल त्याला एक पात्र आहे, कॅरेक्टर आहे, त्यांनी सीमा प्रश्नासाठी उपास केलेला आहे असा सीन त्याच्यात आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल तर हा पिक्चर यातले बरेचसे जे लोक आहेत ते आता अस्तित्वातही नाही आहेत, त्यावेळेची नट मंडळी वगैरे ती. परंतु गंमत अशी आहे की प्रश्न अजूनही अस्तित्वात आहे, प्रश्न काही सुटला नाही. तर ह्यासारख्या गोष्टी होतात की ज्याच्यामध्ये राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार, राज्य सरकार विरुद्ध राज्य सरकार ह्या भांडाभांड्या होऊन नवीन काही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी घेतलेल्या गोष्टी. त्याच्यानंतर आपल्याकडं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या परदेशामध्ये, परदेशामध्ये म्हणजे काही परदेशांमध्ये कन्व्हेन्शन म्हणजे नीती नियम म्हणूनच ते पाळल्या जातात. तुम्हाला कल्पना असेल, एक सोपं उदाहरण सांगतो की काही प्रगत देशांमध्ये झेब्रा क्रॉसिंग जे असतं त्याच्यावरचा पहिला अधिकार माणसाचा असतो, म्हणजे पायी चालणारा, आणि नंतर वाहनाचा असतो. तिथं हॉर्न मारणं हा गुन्हा समजला जातो, नैतिक गुन्हा. इथं आमच्या इथं सिग्नल लागल्यानंतर आपली गाडी झेब्रा क्रॉसिंगवर नेऊन उभं केल्याशिवाय पुरुषार्थ सिद्ध होत नाही. हॉर्न हा आहे ह्यापेक्षा जास्ती क्षमतेने वाजवला किंवा सतत दाबून धरला त्याशिवाय आपल्याला तो हॉर्न वाजवल्याचं समाधान मिळत नाही. तर आपल्याकडं इथं सांगावं लागतं की इथं हॉर्न वाजवू नये किंवा तिथं लाईन आखावी लागते की बाबा ह्याच्या पुढं जाऊ नये, पण त्याच्या पुढं जायचंच असतं. तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्याकडे हे जे नियम आहेत किदम लिखाय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, त्यामुळे आम्हाला सगळं लिहिलेलं लागतं. आणि त्यामुळं झालेलं काय आहे की जी घटना आहे ही घटना ही जी आमची जी संक्षिप्त झाली असती ती प्रत्येक वाक्यानवाक्य लिहिल्यामुळं आपली घटना मोठी झालेली. आता दुसरा भाग आपल्या घटनेमध्ये, म्हणजे आता हे दुसरं फीचर किंवा दुसरं आपण त्याला आपल्या घटनेचं वैशिष्ट्य असं म्हणूया, ती म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्सिबिलिटी. आता भौतिकशास्त्रामध्ये रिजिड या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा आकार कधीही बदलत नाही, त्याला आपण रिजिड बॉडी म्हणतो. त्याच भौतिकशास्त्रामध्ये इलॅस्टिक याचा अर्थ आहे स्थितीस्थापक, म्हणजे दाबलं की आकार बदलणार आहे किंवा ताणलं की आकार बदलणार आहे आणि प्रेशर कमी केलं की जो मूळ आकार आहे तो धारण केला जाणार आहे. आता भौतिकशास्त्रानुसार एखादी गोष्ट रिजिड असू शकते किंवा इलॅस्टिक असू शकते. आपल्या घटनेमध्ये आपण म्हटले आमची घटना रिजिड पण आहे आणि इलॅस्टिक पण आहे, म्हणजे नक्की काय आपण समजून घेऊया. आपली घटना परिवर्तन करणं शक्य नाही, सामान्यतः शक्य नाही. आणि त्यामुळं हे जे संविधान आहे किंवा घटना म्हणजे तर ही एक प्रकारे अपरिवर्तनीय ह्या प्रकारची, परंतु ती धर्मग्रंथांप्रमाणे संपूर्णत अपरिवर्तनीय नाही, त्याच्यात परिवर्तन करण्यासाठी जागा ठेवलेली. उदाहरणार्थ संविधानाचा जर काही लहानसा भाग जर आपल्याला परिवर्तित करायचा असेल तर लोकसभेमध्ये म्हणजे आपल्या संसदेमध्ये सामान्यत 2/3 मतांनी जर स्वीकारला गेला तर परिवर्तित करता येतो. आता लक्षात घ्या, लोकसभेमध्ये साधं बहुमत म्हणजे अर्धा, म्हणजे जेवढी संख्या आहे सदस्यांची त्याला भागिले 2 + 1 असं मत, म्हणजे समजा जर का 500 सदस्य आहेत तर 250 + 1 म्हणजे 251 सदस्य असे जर आले तर त्याला म्हणायचं साधं बहुमत. आणि 2/3 बहुमत तर खूपच पुढची गोष्ट आहे, साधं बहुमत मिळवणं बऱ्याच लोकांना शक्य झालेलं नाहीये. सन्माननीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा जेव्हा सत्ता ग्रहण केलं होतं तर त्यावेळेला त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नव्हतं,
आणि मग 13व्या दिवशी 13 दिवस झाल्यावर त्यांना राजीनामा द्यायला लागला, कारण 14व्या दिवशी तुम्हाला बहुमत सिद्ध करायचंच असतं आणि मग अशा वेळेला बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर या रीतीने संसदेमध्ये तुमचं 2/3 बहुमत असणं ही गोष्ट कठीण आहे, अशक्य नाही पण कठीण आहे. म्हणून आपण म्हणतो की घटना ही रिजिड आहे पण इलॅस्टिक पण आहे. जर उद्या तिकडं लोकांना पटलंच, म्हणजे याच्यात पक्षनिरपेक्ष विचार केला लोकांनी आणि मुद्दे पटले आणि ते म्हणाले हो हो घटना बदलायला आपण तयार आहोत, बदलायला म्हणजे घटनेचा काही भाग छोटासा भाग बदलायला, तरच फक्त 2/3 बहुमत संसदेचं चालतं. पण जर थोडा मोठा भाग जर आपल्याला बदलायचा असेल तर संसदेमध्ये 2/3 बहुमत पाहिजेच. शिवाय जितकी राज्य सरकार अस्तित्वात आहेत त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्ती राज्य सरकारांनी पण संमती देणं आवश्यक आहे, तरच घटनेचा मोठा भाग बदलता येतो. आणि म्हणून आपल्या घटनेसाठी असं म्हटलेलं आहे की हे कॉम्बिनेशन ऑफ रिजिडिटी ॲज वेल ॲज इलॅस्टिसिटी, म्हणजे घटना ही अपरिवर्तनीय असल्यासारखी वाटते परंतु परिवर्तनीय पण आहे. आता ह्यानंतर पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, आता ही आहे संसदीय लोकशाही. ही संसदीय लोकशाही आपण ब्रिटनकडून स्वीकारलेली, त्याची आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण हे सगळं घेतलेलं आहे की त्यांच्याकडे हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स, आमच्याकडे लोकसभा, राज्यसभा, मग काउन्सिल ऑफ मिनिस्टर वगैरे वगैरे भाग आहे. तर हा सगळा भाग हा आपण ब्रिटनकडून हा स्वीकारलेला आहे. ज्या पार्लमेंटचे म्हणजे संसदेची अधिवेशनं असतात एका वर्षात 2 कमी अधिवेशनं होतात कामाने आणि 2 अधिवेशनातलं अंतर 6 महिन्यापेक्षा जास्ती असतं कामाने, म्हणजे कमीत कमी 2 अधिवेशनं तर झालीच पाहिजे. तिसरं घेऊ शकता, चौथं घेऊ शकता, पण असं नको व्हायला की जानेवारीत 1 अधिवेशन, फेब्रुवारीत 2 अधिवेशन, 3 अधिवेशन आपण पुढच्या वर्षीच्या जानेवारीत घेऊ, तर तसं नाही. 2 अधिवेशनातलं कमाल अंतर 6 महिने असावं, ह्यापेक्षा जास्ती अंतर असू नये. तर हे त्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग असं करत आपण जी राज्य यंत्रणा घेतलेली आहे ती ही संसदीय लोकशाही ही आहे. आता ह्यानंतरचा प्रकार आहे ते म्हणजे एका सक्षम केंद्राद्वारे संचालित संघ राज्य पद्धती. भारताचं हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला मानावं लागेल. तुम्ही जर काही ह्या प्रकारातले देश बघितले, म्हणजे आता उदाहरणार्थ आहे अमेरिका. आता अमेरिका हे खरं तर खंडाचं नाव आहे, पण जेव्हा आपण अमेरिका म्हणतो, मी याच्या आधीच्या पण व्याख्यानामध्ये स्पष्ट केले की ज्यावेळेला मी इथं आता अमेरिका हा शब्द प्रयोग करणार त्यावेळेला तुम्ही गृहीत धरायचं की तो देश आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थानं. तर इथं कसं आहे की अमेरिका म्हटल्यावर केंद्र सरकार आलं, पण इंडियाना म्हटलं त्यांच्या, तर इंडियाना हे स्टेटचं नाव आहे, लक्षात ठेवा. अमेरिकेतलं स्टेटचं नाव इंडियाना. तर तसं इथं ही राज्य आहे, त्या राज्यांचे कायदे वेगवेगळे आहेत आणि बराच भाग असा आहे की ही एक प्रकारची फेडरल सिस्टीम आहे, म्हणजे एक एकमेकांना पूरक अशी केलेली ही व्यवस्था आहे. पण आपल्याकडं मात्र असा प्रकार नाही आहे. आपल्याकडं घटना ही केंद्र सरकार प्रमुख ह्या अर्थाने लिहिलेली आहे आणि देश अखंड मानलेला आहे आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी ही राज्य तयार झालेली आहेत. लक्षात ठेवा घटना 1952 साली आपण घटनेप्रमाणे निवडणुका घेतल्यात आणि लोकनियुक्त शासन या ठिकाणी आलेलं आहे. राज्यांची निर्मिती ही नंतर झालेली, काही अपवादात्मक राज्य आहे जसं सिक्कीम आहे, तर हे सिक्कीम हे नंतर स्वीकृत केलं गेलेलं आहे. गोवा नंतर स्वीकृत केलं गेलेलं आहे, कारण तोपर्यंत गोवा पोर्तुगीजांच्या हाताखाली होता. तर अशी काही अपवादात्मक गोष्टी आहेत ज्या स्वीकृत केल्या गेलेल्या आहेत नंतरच्या काळात. लक्षद्वीप सारखं उदाहरण आहे की जे नंतर स्वीकृत केलं गेलेलं आहे. तर अशी काही उदाहरणं वगळता तुम्हाला लक्षात येईल की बाकी देश होताच फक्त अंतर्गत सोयीनुसार आपण राज्य तयार केलेली आहे. अगदी तुमच्या डोळ्यालेखतचं उदाहरण आहे की आंध्र प्रदेश नावाचं मोठं राज्य होतं, त्यापासून तेलंगणा हे राज्य वेगळं काढलं आणि आंध्र प्रदेश हे राज्य वेगळं झालं. तर असा प्रकार आहे. किंवा पूर्वी पंजाब म्हणायचो, आता हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब अशी 3 राज्य आहेत. तर हा सगळा भाषावार पुनर्रचना वगैरे प्रकार आपण नंतर डिटेल घेणार आहे, पण हा प्रकार आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल
की केंद्र सत्ता ही मजबूत राहते आणि दोघांकडे कोणकोणते विषय आहेत, म्हणजे उदाहरण देतो की मुंबईमध्ये नेव्ही आहे, नौदल आहे, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हे अधिकार नाहीत की नौदलाला आदेश द्यावेत की जा आणि समुद्रात घुसून आमकी आमकी कारवाई करा. तर हे अधिकार हे केंद्र सरकारच्या हातात आहे, नौदल हे राज्य सरकारच्या अधिकारात नाही. भूदल, उद्या तुम्ही म्हणाल पंजाबचा मुख्यमंत्री आहे तर त्यांची सीमा ही पाकिस्तानाला लागू नये, तर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलाय पाकिस्तानात घुसा, तर पंजाबच्या मुख्यमंत्र्याला हे आदेश देण्याचा अधिकार नाही, तर हा अधिकार आहे केंद्र सरकारकडे. तर अशा रीतीने आपल्या लक्षात येईल की एक प्रबळ असं केंद्र सरकार आणि त्याच्या हाताखालती असणारी ही राज्य सरकार, हे असं स्वरूप हे आपल्या घटनेत आहे. घटनेमध्ये आपण इतरांकडून काही ज्या गोष्टी घेतल्या त्याप्रमाणे अमेरिकेकडून ज्या घेतलेल्या आहेत ते म्हणजे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मग जर मूलभूत अधिकारावर तुमच्या गदा येते असं जर वाटलं तर तुम्हाला प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागायचा अधिकार आहे. अन्यथा तुम्हाला कल्पना असेल तर पहिल्यांदा कनिष्ठ न्यायालयामध्ये, मग उच्च न्यायालयात आणि मग सर्वोच्च न्यायालयात असा क्रम असतो. परंतु जर फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारावर जर गदा येणार असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दावा देऊ शकता. फंडामेंटल ड्युटीज, अधिकार आले कर्तव्य पण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग ही रशियाकडून आपण स्वीकारलेले, त्यावेळेचा USSR आता रशिया म्हणतो, तर त्यांच्याकडून आपण या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ओरिजिनली त्याच्यात 11 फंडामेंटल ड्युटीज होत्या. हे 1976 साली 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड केल्या होत्या आणि मग 11वी जी आहे ती 2002 साली ही ऍड केली गेलेली आहे. तो म्हणजे शिक्षणाचा अधिकार, तर ही एक गोष्ट ऍड केली गेलेली आहे. तर त्या फंडामेंटल ड्युटीज हा प्रकार आपण घेतला आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रकार आहे ज्याच्यावर मला नंतर सविस्तर बोलायचं आहे. आत्ता फक्त आपण फीचर्स बघतोय, मग हळूहळू आपण त्याचा विस्तार करणार आहे. ते म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्य सरकारसाठी, राज्य आता इथं परत थोडंसं वर्डमध्ये कन्फ्युजन आहे, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, आता इथं स्टेटचा अर्थ घ्यायचा आहे केंद्र सरकार, राज्य घ्यायचा नाही आहे, पूर्ण देश या अर्थाने घ्यायचा आहे. तर त्यांना मार्गदर्शन करणारी तत्वं, तर अशी मार्गदर्शक तत्वं ही आपल्या घटनेमध्ये नमूद केलेली आहेत. तर त्याला म्हणतात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर ह्या गोष्टी ह्या आपण भाग 1 मध्ये बघितल्या. आता हा जो उपभाग 2 आहे तो नंतर चालू करू. धन्यवाद.